नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात कुंकू भांगात भरण्याचे फार महत्त्व आहे। लग्न झाल्यानंतर सर्व सवाष्ण स्त्रिया भांगात कुंकू भरून आपला श्रृंगार पूर्ण करतात। भांगात कुंकू भरणे हे सवाष्ण असण्याचे चिन्ह आहे। हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। विवाहाच्या वेळीही वर आपल्या वधूच्या भांगात कुंकू भरतो असा एक विधी दिलेला आहे। त्यानंतरच विवाह विधी संपन्न झाला असे मानले जाते। म्हणून विवाहानंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या भांगात कुंकू जरूर भरावा। परंतु आजकाल आधुनिकता, फॅशन यांच्या नावाखाली हे सर्व जुने रीती परंपरा मानले जातात। आजकालच्या मुलींना कपाळावर टिकली आवडत नाही तर त्या कुंकू काय लावणार। परंतु भांगात कुंकू भरणे यात फक्त जुन्या रीतीभाती किंवा आर्थिक धार्मिक आस्था नसून त्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत। धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रियांनी भांगात कुंकू भरण्याचे काही नियम सांगितलेले आहेत। आपण जर या नियमांचे पालन केले नाही तर पतीला धनसंबंधित व आरोग्यासंबंधित अडचणींचा सामना करावा लागतो। चला तर जाणून घेऊयात त्या नियमांबद्दल। त्यातील सर्वात पहिला नियम म्हणजे कुंकू नेहमी स्वतःच्या पैशांनी विकत घेऊन तेच कुंकू आपल्या भांगात भरावे। इतरांनी विकत घेतलेले कुंकू कधीही आपल्या कपाळावर लावू नये। पुढील बाब म्हणजे कितीही अडचण असेल तरीही सवाष्ण स्त्रियांनी इतर स्त्रियांचे कुंकू घेऊन ते आपल्या भांगात कधीही भरू नये। असे करणाऱ्या स्त्रियांचे पती नेहमी आर्थिक अडचणींनी घेरलेले असतात। दुसऱ्या स्त्रीचे कुंकू आपल्या भांगात भरणे हे खूपच अशुभ मानले जाते। तसेच कोणी जर भेट म्हणून कुंकूची डबी दिलेली असेल तर ते कुंकूही कधीही भांगात भरू नये। हेही खूप अशुभ मानले जाते। पुढील गोष्ट म्हणजे स्नान केल्याशिवाय कधीही भांगात कुंकू भरू नये। सर्वात आधी स्नान करून भगवंतांचे पूजन करावे व त्यानंतरच आपल्या भांगात कुंकू भरावा। भांगात कुंकू भरताना नेहमी आपल्या पतीचे दीर्घायुष्य व त्याचे सुखी संपन्न जीवन मागावे। यामुळे पतीचे जीवन बहरून निघेल। तसेच कुंकू लावताना जगतजननी देवी पार्वती मातेचे ध्यान जरूर करावे, कारण जगतजननी देवी पार्वती ही सौभाग्य प्रदान करते। जर घरात सुतक असेल त्या दरम्यान स्त्रियांनी कुंकू लावू नये। तसेच पिरियड दरम्यानही कुंकू लावू नये, कारण यामुळे कुंकवाचा अनादर होतो। कुंकू खाली सांडणे खूप अशुभ मानले जाते। म्हणून कुंकू कधीही लहान मुलांच्या हाताला लागणार नाही अशा प्रकारे ठेवावे। कुंकू खाली पडणे म्हणजे अपशकुन घडणे होय। तसेच स्त्रियांनी भांगात कुंकू लावताना त्यांना कोणी पाहणार नाही अशा प्रकारे लावावे। कोणासमोर जर आपण आपल्या भांगात कुंकू भरला तर आपल्या पती पत्नीच्या नात्याला त्यांची दृष्ट लागू शकते आणि त्यामुळे पती पत्नी मध्ये दुरावा निर्माण होतो। म्हणून जर कोणी समोर असेल तर डोक्यावर पदर घेऊन मग कुंकू लावावे। भांगात कुंकू भरताना शक्यतो कोरड्या कुंकवाचा वापर करावा। कधी कधी भांग भरताना आपल्या नाकावर कुंकू सांडते, याचा अर्थ आपल्या पतीचे आपल्यावर खूप प्रेम आहे व ते प्रेम उत्तरोत्तर वाढत जात आहे असा होतो। जर कधी चुकून आपल्या हातून कुंकू खाली पडले तर सर्वात आधी देवी पार्वतीची क्षमा याचना करावी, त्यानंतर त्यातील थोडेसे कुंकू आपल्या कपाळावर लावावे व त्यानंतर ते सर्व कुंकू जमा करून एखाद्या झाडाखाली ठेवावे। कोठेही केर कचऱ्यात टाकू नये। काही स्त्रिया भांगात कुंकू भरतात परंतु ते कोणाला दिसू नये यासाठी केसांमध्ये लपून देतात, परंतु यामुळे त्या स्त्रीचा पतीही समाजामध्ये कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे वावरतो। त्याचा समाजात मानसन्मान कमी होतो। त्यांना जे यश व प्रगती मिळवायची असते ते त्यांना मिळत नाही। समाजात व नातेवाईकांमध्ये ते लपलेले व मागे राहतात। स्त्रियांनी कुंकू लावताना ते जितके इतरांना दिसेल अशा प्रकारे व मोठे लावावे तितकी त्यांच्या पतीची प्रगती वेगाने होते, कारण कपाळावर कुंकू लावल्याने स्त्रियांची शक्ती जागृत राहते। शास्त्रांमध्ये दिलेले आहे की भांग भरताना तो कंप्लीट नाकाच्या शेंड्याच्या सरळ रेषेत असावा। काही स्त्रियांना तिरपा भांग भरण्याची सवय असते, परंतु यामुळे पती पत्नीचे जीवनही कटू व ताणतणावाचे बनते।
आपल्या कुंकवाच्या डबीत 1 रुपयाचे 1 नाणे जरूर ठेवावे। यामुळे देवी पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। आपल्या भांगात कुंकू आपण स्वतः भरावे किंवा आपल्या पतीला भरायला सांगावे। कधीही इतर तिसऱ्या व्यक्तीकडून आपल्या भांगात कुंकू भरू नये। पतीने पत्नीच्या भांगात कुंकू भरल्यास पती पत्नीच्या प्रेमात वाढ होते। स्वप्नात कुंकू दिसणे खूपच शुभ मानले जाते। स्वप्नात भांगात कुंकू दिसणे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या माहेराहून खूप मोठी आनंदाची बातमी समजणार आहे। तसेच तुमच्यावर जे काही अरिष्ट वाईट संकट येणार होते ते येण्यापूर्वीच टळून गेले आहे। कुमारिकेला जर तिने स्वप्नात भांगात कुंकू भरलेले आहे असे दिसले तर समजून जावे की तिचा विवाह तिच्या पसंतीच्या मुलाशी होणार आहे। जर घरात पती पत्नी जे पटत नसेल, नेहमी भांडण तंटे व वादविवाद होत असतील, तर राईच्या तेलात थोडेसे कुंकू मिक्स करून त्या मिश्रणाने आपल्या घराच्या मुख्य दारावर ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह काढावे। या उपायामुळे पती पत्नीच्या प्रेमात वाढ होते व त्यांचे दाम्पत्य जीवन मधुर बनते। भांगात कुंकू भरताना ते नेहमी अनामिका बोटानेच भरावे। तर मैत्रिणींनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की कपाळावर कुंकू का व कसे लावावे आणि भांगात कुंकू भरण्याचे काय काय फायदे आहेत ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।